नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहता आहात न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज मध्ये आता आपण महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. राज्यामध्ये आजपासून निर्बंध लागू होणार आहेत. डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर हे नवे निर्बंध लागू होतील. सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा यामध्ये समावेश असणार आहे. दुकानं सकाळी 7 ते 4 पर्यंत सुरू राहतील. शनिवारी आणि रविवारी दुकानं पूर्णपणे बंद राहणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात लॉकडाऊन कायम राहणार आहे. अत्यावश्यक सेवेतली दुकानं सकाळी 7 ते संध्याकाळी 4 पर्यंत उघडता येतील, तर संध्याकाळी 4 नंतर शहरासह जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. त्यापूर्वीची नियमावली कोल्हापूर जिल्ह्यातली कायम राहणार आहे. कोल्हापूर जिल्हा स्तर 4 मध्ये आलेला आहे. मुंबईमध्ये गेल्या 24 तासात 746 नव्या रुग्णांची भर पडलेली आहे, तर 1295 जणांना डिस्चार्ज दिला गेला आहे. मुंबईत 8582 सक्रिय रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. लोकल प्रवाशांसाठी आता नवी अट घालण्यात आलेली आहे. युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासचा नवा नियम लागू करण्यात आलेला असून आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं हा नियम लागू केलेला आहे. प्राधिकरणाकडून प्रवाशांना ओळखपत्र दिलं जाईल आणि यासाठी ऑनलाईन पोर्टलवर माहिती सादर करावी लागणार आहे. लोकलमधली घुसखोरी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कर्नाटककडून पुन्हा महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये अतिक्रमण करण्यात आलेलं आहे. कर्नाटकनं राज्याच्या सीमेवर तपासणी नाके उभारलेत. या तपासणी नाक्यांना उमरगा तालुक्यातल्या कसगी गावातल्या गावकऱ्यांचा विरोध आहे. या नाक्यावर गावकरी आणि शिवसैनिक दाखल झालेले होते. उमरगा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून सीमा नाके हटवण्याची मागणी केली जाते. नागपूरमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका वाढत चाललाय. गेल्या 5 दिवसात म्युकरमायकोसिसचे 62 नवे रुग्ण आढळलेत. नागपुरात आतापर्यंत 1557 रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 1151 जणांवर शस्त्रक्रिया झाली असून म्युकरमायकोसिसमुळे 149 रुग्णांचा मृत्यू झालाय. नाशिकमधल्या इगतपुरीमध्ये रेव पार्टीचा पर्दाफाश झालाय. मुंबई आग्रा महामार्गावरच्या 2 बंगल्यांमध्ये रेव पार्टी सुरू असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळालेली होती. त्यानंतर या बंगल्यांवर छापा टाकला असता 10 पुरुष आणि 12 महिला आढळून आल्या. त्यातल्या 4 महिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या आणि 1 महिला टीव्ही शोमध्ये काम केल्याचं समजलं. घटनास्थळाहून कॅमेरा, ट्रायपॉड आणि मादक द्रव्य जप्त करण्यात आलेली आहेत. कोरोनाचा धोका कायम असताना सुद्धा काही बेपर्वा नागरिक मात्र कोरोना आता अस्तित्वातच नाही असं वागतायत. ठाण्यातल्या एका पबमधला हा एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यामध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांना अक्षरशः पायदळी तोडवल्याचं बघायला मिळालं. नियमांची ऐशी तैशी करत संगीताच्या तालावर अनेक जण नाचताना दिसतायत. नियम मोडणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ठाण्यातल्या मुंब्रा देवी डोंगरावरच्या मुंब्रा बायपास इथं असलेल्या धबधब्यावर नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती. कोरोनाच्या काळामध्ये जमावबंदीचे आदेश असताना सुद्धा नागरिकांनी ही गर्दी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी ठाण्यातले सर्वच धबधबे, नद्या, तलाव आणि पर्यटन स्थळांवर जायला मनाई केलेली असताना सुद्धा नागरिक धबधब्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसत आहेत. ठाण्यामध्ये अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर चाकूनं हल्ला केल्याचा प्रकार घडलेला आहे. बद्रुद्दीन असं या आरोपीचं नाव आहे. त्यानं केलेलं अनधिकृत बांधकाम पोलीस तोडायला गेलेले होते, मात्र पोलिसांबरोबर त्यानं हुज्जत घालायला सुरुवात केली. हे इतक्यावरच थांबलं नाही तर त्याच्या नातेवाईकांनी सुद्धा पोलिसांसोबत हुज्जत घातली. यानंतर आरोपीनं मटन शॉपमधनं आणलेल्या धारदार चाकूनं हल्ला केला. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मराठा आरक्षणाची प्रमुख मागणी घेऊन भाजपनं बीड, लातूर, उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार असल्याचं निश्चित केलेलं आहे. आणि यासोबतच मराठा आरक्षणाबरोबर शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा,
कोरोना काळातल्या मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी यासह इतर मागण्या देखील करण्यात येणार आहेत। मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी कोरोना काळात निवडणूक घेण्यावरून निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला आहे। या निवडणुकांमुळे कोरोना वाढला तर याला निवडणूक आयोगाला जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। त्याशिवाय त्यांनी राज्य सरकार निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्यासाठी मनुष्यबळ देणार नसल्याचंही सांगितलं आहे। या विरोधात निवडणूक आयोगाला काय करायचंय ते करावं असंही आव्हान त्यांनी दिलेलं आहे। मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आपण ओबीसी असल्यानंच आपल्याला महसूल खातं मिळालं नसल्याचा घणाघाती आरोप केला आहे। त्यामुळे आघाडी सरकारला घरचा आहेर मिळाल्याचीही चर्चा आहे। महाराष्ट्रात 3 दिवस फिरलो तरी 25 लाखांची सभा होईल, झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए, मला ओबीसीचं खातं मिळालं तेव्हा चपराशी देखील नव्हता, मी उधारीवर हे खातं चालवत असल्याची खंत विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली आहे। तर विजय वडेट्टीवार यांनी भावनेच्या भरात विधान केल्याची सर्वासर्व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेली आहे। पक्षाचा अध्यक्ष असल्यानं यापुढे वडेट्टीवार यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी आपण घेणार असल्याचं नाना पटोले म्हणाले। काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची धुसफूस नसल्याचंही नाना पटोलेंनी स्पष्ट केलंय। काँग्रेसनं ओबीसींवर सातत्यानं अन्याय केला त्यामुळेच विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। वडेट्टीवार यांच्या विधानानं पक्षातली धुसफूस समोर आल्याचं दरेकर म्हणाले। अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या वतीनं लोणावळ्यात 2 दिवसीय ओबीसी परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल करून काय साध्य होईल हे माहीत नाही, पण इम्पेरिकल डेटा ही राज्य सरकारची जबाबदारी असल्याचं भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। डेटा गोळा करणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, ते काम करत नाहीयेत। भुजबळांवर नेमका कोणाचा दबाव आहे, राज्य सरकार त्यांची जबाबदारी केंद्र सरकारकडे ढकलतंय। ओबीसी आरक्षण मिळू नये म्हणून महाविकास आघाडीतले काही नेते मुद्दाम प्रयत्न करत आहेत असा आरोप भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे। ओबीसी जनगणना करा अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर ओबीसी जनगणनेचा मुद्दा निर्माण झालेला असून त्यावरून आता जनगणना नव्यानं करावी ही मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे। मी छत्रपती आहे मी कसा काय मॅनेज होईन असं म्हणत राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलन शिथिल करून राज्य सरकारला 21 दिवसांचा कालावधी दिल्याच्या होणाऱ्या चर्चेला पूर्णविराम दिलाय। कोल्हापूरमधल्या भवानी मंडपात संभाजीराजे छत्रपती यांनी सकल मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला। राज्याच्या अटर्नी जनरल यांनीच 2185 जागांचा निर्णय घेण्याबाबत 14 दिवसांचा कालावधी मागितला होता, मात्र मीच 21 दिवसांचा कालावधी दिला असं स्पष्टीकरण सुद्धा संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेलं आहे। मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या वतीनं मुंबईमध्ये बाईक रॅली काढण्यात आली। या रॅलीत मुंबईतल्या विविध भागांमधनं आंदोलक सहभागी झाले होते। 5 मार्चला आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकार काहीतरी करेल अशी अपेक्षा होती, परंतु अद्याप काहीही निर्णय न झाल्यामुळे या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं आंदोलकांनी सांगितलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला। यावेळेला त्यांनी महाविकास आघाडी सरकारबाबत एक महत्त्वाचं भाष्य केलं। हे सरकार अत्यंत व्यवस्थित चाललंय, त्यामुळे हे सरकार 5 वर्ष टिकेल याबद्दल शंका नाही असं स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय। अनिल देशमुख यांच्या खासगी सचिवांचं निलंबन होण्याची शक्यता आहे। संजीव पालांडेचं निलंबन होण्याची शक्यता वर्तवली जाते। पालांडेंना 26 जूनला पहाटे अटक झाली होती। महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते। सरकार आता याबद्दल नेमकी काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे। फडणवीस सरकारच्या काळात ओबीसी समाजाकरता विविध योजनांसाठी 23 परिपत्रकं काढण्यात आलेली होती, त्याबद्दल संजय राऊत यांना काहीही माहिती नाही अशी खरमरीत टीका
पडळकर यांनी केलेली आहे। राज्यामध्ये नव्याने निर्बंध आजपासून लागू होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर आपला मराठवाड्याचा दौरा रद्द केल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं आहे। ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेमध्ये आहेत पण आजपासून त्यांचा पुढचा दौरा त्यांनी रद्द केला आहे। पुणे जिल्ह्यातल्या रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यावर माजी सैनिकांनी मोर्चा काढला होता। मोठ्या प्रमाणात माजी सैनिक रांजणगाव गणपती एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर जमलेले होते। 22 जूनला थकीत वीज बिल भरण्यासाठी आणि सर्व्हिस वायर काढण्यावरून झालेल्या वादामध्ये माजी सैनिकांकडून महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण झाली होती। लॉकडाऊनमुळे बेकार झालेला एक तरुण 1.5 वर्षानंतर नोकरीसाठी पहिल्यांदा रेल्वे प्रवास करत होता, मात्र त्याला टीसीनं पकडलं। टीसीनं सांगितलेला दंड भरायलाही त्याच्याकडे पैसे नाहीत। या तरुणाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओच्या माध्यमातून या तरुणानं बेरोजगार तरुणांची व्यथा मांडलेली आहे। नागपूरमध्ये डॉमिनोजवर पालिकेनं कारवाई केली आहे। कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केल्यानं ही कारवाई करण्यात आलेली आहे। 30,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलेला आहे। बीडच्या पिंपळवाडी इथल्या वृद्ध शेतकऱ्याला शेतीच्या वादातून कुऱ्हाडीनं मारहाण करण्यात आलेली आहे। त्या प्रकरणी शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जगन्नाथ बहिरवाळ असं 70 वर्षीय जखमी झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। बुलडाणा जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन वाढीला लागलेलं असतानाच गौण खनिज उत्खननाची परवानगी असलेल्या रेती साठ्यातून क्षमतेहून अधिक गौण खनिजाचं उत्खनन आणि साठवणूक करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी रेती घाटांवरच्या रेती साठ्यांवर धाडी घालत हा सगळा प्रकार उजेडात आणलेला आहे। बँकेवर दरोडा टाकत असताना 7 दरोडेखोरांना विविध हत्यारं आणि साहित्यासह विठ्ठलवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। उल्हासनगर कॅम्प नंबर 4 भागात न्यू शिवम अपार्टमेंटमधल्या मुथूट फायनान्स बँकेवर मध्यरात्री या दरोडेखोरांकडून दरोडा टाकण्याचं काम सुरू होतं। भिवंडीमधल्या पोगाव इथल्या वस्तीमध्ये भला मोठा कोबरा घुसल्यानं कामगारांची पळापळ झाली याची माहिती सर्पमित्र हितेश करंजावकर यांना दिली गेली। त्यांनी मोठ्या हिमतीनं 4.5 फूट लांब असलेल्या या नागाला बाहेर काढलं आणि जीवदान दिलं। पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यात पुणे नगर महामार्गावरच्या कोंढापुरीमध्ये भीषण अपघात झालाय। खासगी बस चालकाचा बसवरचा ताबा सुटल्यानं भर चौकातल्या 6 दुचाकींसह एका सायकलला या बसनं चिरडलंय। या अपघातात एक मंदिर पूर्णपणे तुटलंय तर 4 दुकानांचं मोठं नुकसान झालंय। थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळख असलेल्या माथेरानमधलं पर्यटन आता सुरू झालेलं आहे। स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी माथेरानमधल्या पर्यटनाला परवानगी दिलेली आहे, मात्र कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। बीड जिल्ह्यातली कमी होत असलेली झाडांची संख्या वाढवण्यासाठी जय जनकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीनं बीड तालुक्यातल्या नाळवंडी इथं शेतकऱ्यांना 10,000 रोपांचं वाटप करण्यात आलं। जिल्ह्याभरात तब्बल 1,00,000 रोपांचं वाटप करण्यात आलेलं आहे। कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनमधल्या निर्बंधांमुळं अनेकांचे विवाह सोहळे रखडलेले आहेत। डोंबिवलीमध्ये मात्र एक विवाह सोहळा अनोख्या पद्धतीनं पार पडलाय। कुटुंबानं एक नवीन आदर्श घालून दिलाय। या लग्नात वधू आणि वर चक्क 7 समुद्रापार कॅनडाला होते, मात्र नवऱ्या मुलाच्या वडिलांनी पुढाकार घेत डोंबिवलीहून भटजी आणि मोजक्या नातेवाईकांच्या मदतीनं ऑनलाईन पद्धतीनं आपल्या एकुलत्या एक मुलाचा विवाह लावून दिलेला आहे। प्रोफेशनल कोर्सेससाठीची सीईटी जुलै अखेर घेणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। 12 नंतर सीईटी घ्यायची आहे की नाही याबाबत अजून नक्की नसल्याचंही त्यांनी सांगितलं।
पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। अजूनही वेळ गेलेली नसून येत्या 3 दिवसात पायीवारीचा निर्णय घ्या, नाहीतर मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागेल। वारकऱ्यांचा निर्णय ठरलेला आहे आणि याची मोठी किंमत या सरकारला मोजावी लागेल, असा इशारा भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी सरकारला दिलेला आहे। कोरोना संकटामुळे यंदाही वारी सोहळा पायी होणार नाहीये, सोबतच संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यानचा आजपासून 4 जुलै दरम्यान देहू आळंदी परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे। कोल्हापूरमध्ये शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रात्यक्षिकाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। कोल्हापूर शहरातल्या पंचगंगा नदी घाटावर ही प्रात्यक्षिकं केली गेली। 2019 कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसलेला होता आणि त्यामुळेच जिल्ह्यातल्या अनेक रेस्क्यू टीम्सना एकत्र करून ही प्रात्यक्षिकं करण्यात आली। ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये आपण इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया। जम्मू विमानतळावर 2 भीषण स्फोट झाले, तांत्रिक विभागात हे स्फोट झाले असून यात 2 जवान किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे। महत्त्वाचं म्हणजे स्फोटासाठी ड्रोनचा वापर करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। या स्फोटाप्रकरणी 2 संशयितांना ताब्यात घेतलं गेलंय। साधारणपणे 5 मिनिटांच्या फरकानं हे दोन्ही स्फोट झालेत। या स्फोटांमागे दहशतवादी कनेक्शन असून फॉरेन्सिक आणि NIA पथकाकडून पुढचा तपास केला जातोय। उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय हालचालींना वेग आलेला आहे। बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी स्वबळाचा नारा देत MIM सोबतच्या आघाडीच्या चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे। त्यानंतर आता MIM कडून देखील या निवडणुकीच्या संदर्भातली घोषणा करण्यात आलेली आहे। फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कप तिरंदाजी स्पर्धेमध्ये भारतीय मिश्र रिकव्ह टीमनं सुवर्णपदक पटकावलंय। अतनु दास आणि दीपिका कुमारी या भारताच्या गोल्डन कपलनं ही कामगिरी केलेली आहे। त्यांनी नेदरलँड्सवर 5-3 असा विजय मिळवत भारताच्या झोळीत सुवर्णपदक टाकलं। अतनु आणि दीपिका पतीपत्नी आहेत, त्यांनी गेल्या वर्षी 30 जूनला लग्न केलं होतं। युरो फुटबॉल स्पर्धेमध्ये नेदरलँड्सचा अश्वमेध अखेर चेक रिपब्लिकनं रोखलेला आहे। टोमास होल्स आणि पॅटकी श्रीक यांच्या गोलमुळे चेक रिपब्लिकनं 2-0 असा विजय मिळवत युरो फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे। बलाढ्य बेल्जियमनं सुद्धा युरो फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे। थेरॉन हजार्डच्या गोलमुळे बेल्जियमनं पोर्तुगालचा पराभव केलाय। आता बेल्जियमचा पुढचा सामना इटलीसोबत 2 जुलैला असणार आहे। विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचं 1 वर्षाच्या विश्रांतीनंतर आता पुनरागमन होत आहे। आजपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत अग्रमानांकित नोवाक जोकोविच यंदाच्या वर्षातल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे चाहत्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय। जोकोविचनं यंदाच्या वर्षातील 2 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकलेल्या आहेत। जोकोविचची पहिल्या राऊंडमध्ये जॅक ड्रॅपरशी गाठ पडेल। अभिनेत्री अंगिरा धर आणि अभिनेता दिग्दर्शक आनंद तिवारी यांनी 30 एप्रिलला एका खासगी समारंभात लग्नगाठ बांधलेली आहे। लग्नाच्या 1.5 महिन्यानंतर या दोघांनी आपल्या लग्नाचे काही फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे। आता अंगिरा लग्नाचे सुंदर क्षण सोशल मीडियाच्या तिच्या अकाउंट्सच्या माध्यमातून शेअर करते। बॉस 15च्या घरात अभिनेत्री अंकिता लोखंडे एंट्री करणार अशी जोरदार चर्चा रंगलेली होती, मात्र आता याबाबत स्वतः अंकितानं ट्विट करत माहिती दिलेली आहे। आपण बिग बॉसच्या नव्या सीझनचा भाग होणार नसल्याचं तिनं स्पष्ट केलंय। शिवाय या सगळ्या अफवा असल्याचंही तिनं सांगितलंय। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।